तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळाचे डोंगरी साहित्य संमेलन पुरस्कारांची आज शब्दरंग आणि डोंगरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी वसंत यांनी पुनुंब्रे वारुण तालुका शिराळा येथे घोषणा केली। डोंगरी साहित्य संमेलनाची गतवर्षी दशकपूर्ती झाली असून यावर्षीपासून मराठीतल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती। सन 2019 80 अधिक साहित्यकृती प्राप्त झाल्या होत्या। यामध्ये 2019 उत्कृष्ट कादंबरी म्हणून उद्योजक बळीराम पाटील चरणकर साहित्य पुरस्कारासाठी लेखक सुरेश पाटील यांची संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या नक्षलबारी या बहुचर्चित कादंबरीची निवड झाली आहे। तसेच कथा कविता आणि आत्मचरित्र या विभागात आलेल्या साहित्य प्रकारातून डोंबिवली येथील विशाखा यांच्या तुमूल अंतरीचे या कविता संग्रहास उत्कृष्ट कविता संग्रह म्हणून उद्योजक बाजीराव देसाई काळुंद्रेकर साहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे। कादंबरीसाठी 7,500 आणि कविता संग्रहासाठी 2,100 रुपये सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे। पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून 2021 होणाऱ्या डोंगरी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल। कोरोना संकटामुळे संमेलनाची तारीख पुढे जाऊ शकते अशी माहिती कवी वसंत पाटील यांनी दिली आहे।